ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. आपण या सगळ्या परिसरामध्ये राहता, पण त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध राज्यांतील वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने आलेले सुद्धा आमचे बांधव या सगळ्या परिसरामध्ये राहतात. म्हणून मुंबईसारखंच वातावरण, नवी मुंबईसारखं कामोड्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळतं. बहुभाषिका परिसर झाला, हिंदी भाषिक सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये आले. अशा वेळेला इथले मूळ असलेले कामोटेवासी त्यांच्याबरोबरीने आपण पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यातील नागरिक एका जिव्हाळ्याच्या आतून नाट्यातून या ठिकाणी सगळेजण काम करतात. पनवेल महापालिकेने केलेली आकारणी आयुक्तरीचा संवेदनाशील आपल्या या पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये मोडणाऱ्या नागरिकांच्या बाबतीमध्ये येतो. जयंतरावजीने सांगितलं की कळंबोलीसारखं शहर 30-35 वर्षापूर्वी विकसित झाले, त्याने निर्णय घेतला की मुंबईचं सगळा स्टील मार्केट या सगळ्या परिसरामध्ये आणावं. त्यावेळेला सुद्धा काही लोकांनी विरोध केला की हे सगळं मुंबईचं या सगळ्या परिसरामध्ये व्यवसाय होईल. मार्केटसुद्धा APMCचं मार्केट नवी मुंबईच्या परिसरामध्ये आलं आणि आज आपल्या द्रष्ट्या नेत्याने दूरदृष्टी मनामध्ये ठेवत किती उत्तम पद्धतीने विचार केला हे तुम्हाला आणि मला या निमित्ताने अनुभवायला मिळतं. प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला, त्या न्यायाच्या भूमिकेत आज जयंतांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तो राजकुमारजी मुद्दा मांडणार, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पनवेल महापालिकेमध्ये एक बैठक घेतली त्या संदर्भामध्ये आणि म्हणत हा प्रश्न असा आहे की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जाऊनच या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. एक बाब स्पष्ट या ठिकाणी करतो की मग खासदार या नात्याने नव्हेच पनवेलकरांच्या या संवेदनशील विषयाच्या बाबतीमध्ये पनवेलकरांच्या पाठीमागे ठामपणाने आहोत एवढा विश्वास आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी विपक्ष कार्यालय या ठिकाणी सुरू केले. अपेक्षा असे की या सगळ्या परिसरांतील बहुभाषिक नागरिक असतील, आपण ज्या परिसरांतील आला सांगलीच्या परिसरांतील नागरिक असतील किंवा या कामोड्याच्या परिसरामध्ये जन्माला आलेले नागरिक असतील, आज एका वेगळ्या जिव्हाळ्यातून वेगळ्या अपेक्षेतून आपल्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी येतील. त्यांच्या या सगळ्या परिसरातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकुमारजी तुम्ही कराल असं निश्चितपणानं आम्हाला वाटतं आहे. अशा वेळेला येणारा नागरिक त्रस्त चेहऱ्याने येईल, पण जात असताना मात्र तो असन्मुख चेहऱ्याने जाईल. या कामासाठी लागणारी मदतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला नक्की करील. पालकमंत्री या नात्याने आदिती तटकरेंचं सुद्धा लक्ष राहील आणि ज्यावेळेला राज्याचे काही प्रश्न असतील त्यावेळेला आदरणीय दादा असतील, जयंतरावजी असतील, हे सगळे नेते मंडळी आपल्या पाठीशी ठामपणाने उभे राहतील. आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं, मला आवर्जून सांगावं लागेल की आता 5-6 महिन्यात किंवा 7-8 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. 5-4 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळेला वेगळं वातावरण होतं या सगळ्या परिसरामध्ये. नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य त्यावेळेला प्रस्थापित झालं, पण 19 नंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं. पवारसाहेबांच्या निगराणी सोनियाजींच्या सहकार्यातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आणि मग ज्यांना 5 वर्षापूर्वी सत्ता दिली ते पनवेलकरांना कशापणे नाडताय याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकच सांगायचं झालं तर आज या ठिकाणी ही केलेली आकारणी असेल, कर आकारणी असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा महिलांना मोर्चा काढावा लागतो. मी पालकमंत्री असताना, जलसंपदा खात्याचा मंत्री असताना गाडेश्वर धरणाचा गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाची पूर्णपणाची मशिनरी आम्ही उपलब्ध करून दिली. कोण त्याला नगरपालिकेवरती सत्तेवरती बसलं होतं याचा विचार आम्ही केला. पनवेल आणि कामोटे खारघर हा सगळा परिसर कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजे पुण्यावरून आल्याच्या नंतर मुंबईच्या शहरामध्ये प्रवेश करत असताना एक तऱ्हेचं ते प्रवेशद्वार आहे. मुंबईहून या सगळ्या परिसरामध्ये जात असताना इथूनच सगळी माणसं मुंबईकडे पुण्याकडे जातात किंवा कोकणामध्ये त्या ठिकाणी जातात. अशा वेळेला या शहरातल्या पायाभूत सुविधा करण्याचं काम आम्ही नक्कीच करू. इथे मात्र आपली जबाबदारी राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवत असतानाच जसं लोकोपयोगी काढण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची भेट दिली, या ॲम्ब्युलन्सचा उपयोग कमीत कमी व्हावा पण ॲम्ब्युलन्समध्ये जाणारा रुग्ण हा लवकरच परत यावा अशा सुद्धा शुभेच्छा या ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पण प्रसंगी या ठिकाणी करतो. आणि एक भक्कमपणाची संघटना आज कामोटीमध्ये 3 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय या ठिकाणी उभी राहिली याचा अर्थ असा आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पालमळी खोलवरपणे रुजत आहेत. त्याच्यामध्ये राजकुमार पाटील आपल्या कार्यालयाने पक्ष मजबूतीसाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यालयाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. धन्यवाद.